श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्यावर एखादी बांध आहे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत आहात खूप कष्ट करत आहात पण त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे काही केलं म्हणजे तुम्हाला कळत आहे की मी इकडून प्रयत्न आहे इकडून प्रयत्न करतो आहे आता हे काम शंभर टक्के व्हायलाच हवं पण असे काही अडथळे येत आहेत की ते काम पूर्णच होत नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित होतं आणि अचानक भांडणं व्हायला लागलेली आहेत किंवा आजार पण आलं आहे एकामचं झालं की एखाचं तब्येत बिघडत आहे अचानक आर्थिक नुकसान होत आहे बिझनेस मंदावला आहे किंवा घरातल्यांची नोकरी सुटली आहे आणि तुम्हाला वाटतं की अचानक हे काय झालं सगळीकडून कशा समस्या आल्या एखादी घरामध्ये अगदी प्रेमाने वागणारी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागलेली आहे मुलं अभ्यास करत नाही आहे घरातील करती व्यक्ती म्हणजे ती पै पैसा व्यवस्थित सगळं कमवते पण अचानक व्यसनाला लागलेली आहे वाईट नादाला लागलेली आहे आणि या परिस्थितीमधून कसं बाहेर पडावं हो? हे तुम्हाला कळत नाहीये म्हणजे एक प्रकारचं तुम्ही असं गोंगावून भारावून गेलेले आहात की मी याच्यातून मार्ग काढू तर कसा काढू तर आज जी सेवा सांगणार आहे स्वामींची अकरा गुरुवारची ही सेवा केल्यानंतर शंभर टक्के आपल्यावर जी परिस्थिती आहे आपण आत्ता सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत शंभर टक्के त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळेल एखादी बांध असेल उपरी बाधा असेल नजरदोष असेल जेही काही असेल ती बांध पूर्णपणे खुटेल न, संपेल आणि आपण त्यातून बाहेर निघू आणि पुढे काय करायचं काय बऱ्याच वेळेला बघा असं होतं की डोकं बांधल्यासारखं पुढे काय करायचं डोकंच चालत नाही विचारच येत नाही आहे तिथेच गोरफटूत आहोत म्हणजे विचार आपल्याला वाटतं की मी असं करावं पण डोकंच चालत नाहीये तर ह्या सगळ्या पण ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी मुळासकट संपतील घरातलं आजारपण नजरदोष कोणी काही केलेलं असेल सगळ्या 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 बांधखुलतील फक्त अकरा गुरुवारची अगदी मनोभावे ही सेवा मनापासून करा ज्या गुरुवारी आपण ह्या सेवेला सुरुवात करणार आहोत त्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या पद्धतीने संकल्प करून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे नक्कीच काही गुरुवारमध्येच आपल्याला या सेवेचा अनुभव येईल आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जर कुठे स्वामींचं केंद्र असेल तर आपल्याला ज्या गुरुवारी आपण सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर एक नारळ किंवा साखर नारळ साखर घेऊन आपल्याला केंद्रामध्ये जायचं आहे स्वामींसमोर ते हातामध्ये धरून पकड उभा राहायचं नारळ आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं आपण किती गुरुवार ही सेवा करणार आहोत जसं की आता कमीत कमी अकरा गुरुवार ही सेवा करायची आहे पण तुम्हाला जर हवं असेल तुम्ही एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार एक्केचाळीस गुरुवार एकतीस गुरुवार अशीसुद्धा ही सेवा करू शकता किती गुरुवार मी ही सेवा करणार आहे आणि कशासाठी करणार आहे हे सांगायचं आणि हे नारळ तिथेच अर्पण करायचं आहे आपण ही हे काही संकल्प नाही आहे ही स्वामींना विनंती आहे की मी अशी अशी ही सेवा करणार आहे स्वामी निर्विघ्नपणे माझ्याकडून ती करून घ्या ही झाली विनंती आणि जो आपण घरी संकल्प करणार आहोत तो झाला संकल्प हे केल्यानंतर आता आपण गुरुवारी सेवेला सुरुवात करणार आहोत सर्वात महत्वाचं सेवा कधी करायची सकाळी सकाळी आंघोळ झाली की आपण ही सेवा केली आणि आप आपापल्या कामाला गेलो तर अतिशय उत्तम राहील म्हणजे काहीच टेन्शन नाही पण त्यावेळेला तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीला करा दिवे लागणीची वेळ असते तेव्हा करा तेव्हाही शक्य नसेल तर अगदी सकाळ ब्रह्ममुहूर्तापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा ही सेवा करा फक्त बारा ते साडेबारामध्ये ही सेवा करू नका कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे ही वेळ सोडून तुम्हाला जेव्हा शक्य असेल त्या वेळेला करा आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की पूजा मांडणी करायची का नियम आहेत का नॉनव्हेज खायचं नाही का ब्रह्मचर्याचं पालन करायचं का गावाला जायचं नाही का बघा बरेच जण आपल्यातील सेवा करण्याच्या अगोदर नियमांचंच बर्डन घेतात एखाद्या व्हिडिओमध्ये त्या सेवेसाठी नियम नसतील त्यामुळे सांगितलेले नसतील तर जबरदस्ती त्या व्हिडिओच्या कमेंट्स खाली पूजा मांडणी करू का ताई पूजा मांडणी करू का हे नियम पाळू का ब्रह्मचर्य पाळू का नॉनव्हेज नको खाऊ का तर बघा तुम्ही सगळे नियम पाळताय आणि तुम्ही सेवा करताना तुमचा सेवेमध्ये भावच नाहीये सेवेला काहीही अर्थ नाही तुम्ही अगदी भावपूर्ण श्रद्धेने विश्वासाने सेवा करताय आणि एखादा जर नियम तुमच्याकडून पाळला गेला नाही तरीही ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल बघा पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सगळे नियम पाळले पण सेवेमध्ये भाव नव्हता ती सेवा स्वामी स्वीकारणार नाही पण दुसऱ्या सेवे सेवेमध्ये तुमचा सेवेमध्ये भाव होता पण एक दोन नियम तुमच्याकडून पाळणे शक्य झाले नाही तरीही सेवास्वामींपर्यंत पोचली का कारण कोणत्याही देवांना स्वामींना आपला भाव महत्त्वाचा असतो आपली श्रद्धा महत्त्वाची असते ना की कि तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करताय तुम्ही हा नियम पाळताय तो नियम पाळताय नियम पाळा ते आपल्यासाठी आहेत की संयम राहावा या गोष्टी व्हाव्यात पण त्या नियमांचं बर्डन घेऊ नका की त्या नियम पाळण्यापुढं तुमचं सेवेमध्ये लक्ष राहणार नाही असं अजिबात करू नका काही जण तर त्या नियमांमुळे सेवा करणं सोडून देतात बघा म्हणजे हे काय आपण सेवा करताना नियम लागू आहेत अगोदर नियम आणि नंतर सेवा हे नाही अगोदर सेवा आणि त्यासोबत नियम असं आहे ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या नियमांना घाबरणं सोडून द्या श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा भाव ठेवा सेवा करा आपोआप नियम स्वामीच आपल्याकडून सगळे नियम करून घेतील तुम्हाला नियम पाळायची 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 ही मनामध्ये भीती ठेवणं सुद्धा गरजेचं नाही स्वामी आपोआप पाळून घेतील तरी पण सांगते ही सेवा करताना पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन टाकून बसायचं सेवा करायची तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही जेवढ्या गुरुवारचा संकल्प केला आहे तेवढ्या गुरुवारपर्यंत तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका तुम्हाला जर शक्य असेल तर बरेच जण म्हणतील ताई आम्हाला शक्य नाही आम्हाला घरात बनवावं लागतं हे तुमच्यावर तुम्हाला शक्य असेल तर पाळा नसेल तर नका पाळू फक्त आपण गुरुवार गुरुवार ही सेवा करणार आहोत तो गुरुवार गुरुवार पाळा गुरुवारी नॉनव्हेज खाऊ नका गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करा इतर दिवशी ह्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील आपण गावाला गेल्यानंतर तिथे सेवा के केली तरीही चालेल काही हरकत नाही तिथे शक्य नसेल आपल्या घरात येऊन केली तरीही चालेल एखाद्या गुरुवारी पिरियड्स आला ते स्किप करा जिथे स्किप झाला तिथून पुढे काउंट करा सुतक आलं स्किप करा जिथून सुटलं तिथे पुढे काउंट करा आणि पुढे सुरुवात करा काहीही बर्डन घेऊ नका फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवेला सुरुवात करा ही सेवा करण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतील यापेक्षा जास्त टायमिंग लागणार नाही आता आपल्याला सेवा काय करायची आहे बऱ्याच जणांना बघा आपलं गुरु पाठबळ आहे ते स्ट्रॉंग हवं असतं आपल्या कुंडलीतील सगळे ग्रह निगेटिव्ह आहेत आणि आपला जर फक्त गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला निगेटिव्ह ग्रहांची जी वाईट छाया आहे ती आपल्यावर पडत नाही आपले कोण कुंत, कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत हवा तेवढा त्रास होत नाही का कारण आपला गुरु ग्रह जो आहे है। तो स्ट्रॉंग आहे तर ह्या सेवेने आपलं गुरु पाठबळ जे आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होईल अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती देणारी एवढी प्रभावशाली ही सेवा आहे बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असते पण काही कारणाने शक्य होत नाही त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे आपल्याला प्रत्येक गुरुवारी अकरा असतील एकवीस असतील एकतीस असतील जेवढा संकल्प केला तेवढ्या गुरुवारी गुरुचरित्रातील त्रेपन्नावा जो अध्याय आहे ज्याला आपण अवतरणिका म्हणतो तो वाचन करायचा आहे या अवतरणिकेमध्ये अगदी पहिल्या अध्यायापासून ते बावन्नाव्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाचा सार दिलेला आहे म्हणजे या दहा मिनिटामध्ये संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ या दहा मिनिटाच्या सेवेने आपल्याला मिळणार आहे आणि असं आपण अकरा गुरुवार एकवीस गुरुवार आपल्याकडून ही सेवा करणार आहे ही सेवा चालू असतानाच असताना महाराजांच्या कृपेने काय सांगता येतील महाराजांची कृपा महाराज तुमच्याकडून गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करून घेतील एवढ्या दिवसांपासून तुम्हाला इच्छा आहे पण ते होत नाही आहे ही सेवा चालू केल्यानंतर महाराज आपोआप तुमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घेतील जे काही अडथळे आहेत विघ्न आहेत ते स्वतः ते दूर करतील ज्या काही बांध आहेत आजारपण आहे सगळं दूर करतील आणि तुमची जे आपण म्हणतो ना की पैशाला पैसा लागणे मानास माणसात माणूस बसवणे ह्या सगळ्या गोष्टी घडतील फक्त ही संकल्पयुक्त अकरा गुरुवार एकवीस गुरुवार जेवढं शक्य आहे तेवढ्या गुरुवारी ही सेवा करा फक्त दहा मिनटं लागतील कोणतेही नियम का नाही कोणत्याही अटी नाही फक्त भाव ठेवा श्रद्धा ठेवा आणि ही सेवा करा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतःच अनुभवाल आता ह्या अवतरणिका वाचण्यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ हवा तो तुम्हाला दिंडोरीप्रणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात ग्रंथ वगैरे जिथे मिळतात पूजा साहित्य मिळतं तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल तो तुम्हाला आणावं लागणार आहे आणि त्यातील त्रेपन्नावा अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन झाल्यानंतर हा जो ग्रंथ आहे त्या दिवशी देवघरामध्ये ठेवायचा दुसऱ्या दिवशी व्यवस्थित उचलून जिथे टच होणार नाही जिथे काही होणार नाही तिथे असा व्यवस्थित ठेवायचा प्रत्येक गुरुवारी काढायचा त्रेपन्ना वाद्ये वाचायचा परत व्यवस्थित ठेवून द्यायचा त्याची हेळसांड करायची नाही कारण गुरुचरित्र हा एक दिव्य ग्रंथ आहे पवित्र ग्रंथ आहे त्याचं पावित्र्यसुद्धा सुद्धा आपल्याला राखायचं आहे श्री स्वामी समर्थ